नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे, माझे सहकारी शोभ पटेल. आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत राज्यघटनेतील कलम 52 ते 54. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आम्ही म्हणजेच 35 कलमपर्यंत आपल्याला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तर 35 कलमाच्या नंतर म्हणजे जे मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 नुसार चालू होत असते, तर त्याबद्दलची सुद्धा ट्रिक आम्ही मागेच अपलोड केलेली आहे आणि मूलभूत कर्तव्याची सुद्धा ट्रिक आम्ही मागेच अपलोड केलेली आहे. त्या कारणानं आम्ही कलम 52 ते 54 तर याविषयीचं वर्णन आम्ही आज करणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर का मागील लेसन आमचे बघितले असेल तर मागील लेसनसुद्धा बघून घ्या. त्यामध्ये भूगोल या विषयाचे बरेचसे लेसन आहे, राज्यशास्त्राचेसुद्धा आहे, अर्थशास्त्राचेसुद्धा आहे. त्यानंतर आम्ही चालू घडामोडीचे लेसनसुद्धा त्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवा. आणि तुम्ही मला टेलिग्रामवरसुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन म्हणजेच टेलिग्रामवर जे फॉलो करण्यासाठी तर एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या नावानं तुम्ही सर्च करा, तिथे आमचं चॅनल येऊनच जाईल. त्यानंतर आम्ही जे ॲप बनवण्यात आलेलं आहे एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते सुद्धा डाउनलोड करा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर यू पी एस सी, एम पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. पहा राज्यघटनेतील भाग 5 मध्ये कलम 52 ते कलम 151 पर्यंत माहिती दिलेली आहे. म्हणजे राज्यघटनेचे जे 25 भाग पाडण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण राज्यघटनेचे जे भाग आहे त्यानुसार आपण पाहिलं होतं. पहिले राज्यघटनेचा पहिला भाग संघराज्य व त्याचे क्षेत्र, दुसरा भाग नागरिकत्वाचा होता, तिसरा भाग होता मूलभूत हक्काचा, चौथा भाग होता मार्गदर्शक तत्वाचा, आणि जे मूलभूत कर्तव्य होते ते घटनेच्या 4A मध्ये देण्यात आले होते. आता आपण पाहणार आहोत घटनेचा 5वा भाग. तर त्यापैकी जे कलम या 5वा भागात जे कलम देण्यात आलेले आहे, कलम 52 ते 51 पर्यंत एवढा भाग ते 5वा आहे. तर यामधले आपण ठळक म्हणजे जे राष्ट्रपती संबंधित जे कलम आहे किंवा संघराज्य कार्यकारी विभागाचे जे कलम आहे ते पाहणार आहोत. तर आज त्याविषयीचे म्हणजेच 52 ते 54 या कलमापर्यंतची आज माहिती घेणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कलम 52 ते 78 हे कार्यकारी विभागासंबंधी आहे. कार्यकारी विभागासंबंधी 52 ते 78 पर्यंत आहे. तर यामध्ये पहा संघराज्यीय कार्यकारी विभागात संघराज्याचा जो कार्यकारी विभाग आहे तर त्यामध्ये कोणकोण येते पहा. पहिला राष्ट्रपती येतो, दुसरा उपराष्ट्रपती येते, तिसरे पंतप्रधान हे येते, चौथे भारताचा महान्यायवादी याचा समावेश होतो. तर राष्ट्रपतीचं कलम 52, उपराष्ट्रपतीचं कलम 63, पंतप्रधानाचं कलमसुद्धा आहे यामध्ये, आणि महान्यायवाद्याचं कलम 76. तर याविषयीची सुद्धा माहिती घेणार आहोत. तर पहा मग कलम 52 पाहूया सगळ्यात पहिले. तर यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कलम 52 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजेच एक भारताचा एक राष्ट्रपती असावा. आता तुम्हाला माहितीच आहे भारताचा जो राष्ट्रपती असतो तो प्रथम नागरिक असतो, त्याला बरेचसे म्हणजे मानानं त्या पदाकडे पाहिलं जात असते. त्यानंतर याविषयीची सविस्तर माहिती समोर घेऊया आपण. त्यानंतर पहा कलम 53. तर कलम 53A नुसार भारताचा संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती हे पद नाममात्र आहे, जे काही करते ते संसद करते. संसद म्हणजेच लोकसभा राज्यसभा यांनी घेतलेले जे निर्णय आहे त्या निर्णयावर समजा शिक्कामोर्तब करण्याचं काम असते राष्ट्रपतीचं. हे नाममात्र पद आहे पण भारताचं खूप मानाचं पद असं मानलं जात असते. तर कलम 53A नुसार भारताचा संघ राज्याचा कार्यकारी अधिकारी राष्ट्रपती राष्ट्रपतीकडे हे अधिकार देण्यात आलेले आहे. त्यानंतरच पहा कलम 53(2) नुसार काय म्हणण्यात आलेलं आहे, तर राष्ट्रपती संघ राज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असेल असे घोषित करण्यात आलेले आहे. म्हणजेच जे आपले नाविक दल आहे, त्यानंतर सैन्य दल आहे, म्हणजे तिन्ही दलाचा जो सरसेनापती आहे तो कोण, तर ते राष्ट्रपती असेल असे कुठे सांगण्यात आलेले आहे भारतीय राज्यघटनेच्या
53:2 मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की ते सरसेनापती असेल. त्यानंतर पहा कलम 54 पाहूया. तर कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते तर त्याबद्दलची माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे. पहा राष्ट्रपतीची जी निवडणूक घेतली जाते ती अप्रत्यक्षपणे होत असते, अप्रत्यक्षपणे. तर राष्ट्रपतीची निवडणूक हे एक निर्वाचन गणाकडून केली जात असते, एक निर्वाचन मंडळ ठरवले जाते व त्यांच्याकडून ती निवडणूक घेतल्या जात असते. राष्ट्रपतीची निवडणुकीत खालील सदस्य मतदान करतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे कोणकोण मतदान करते. पहिलं पहा संसदेच्या दोन्ही गृहातील निवडून आलेले सदस्य, म्हणजेच संसदेचे दोन्ही गृह लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तर या दोन्ही गृहातील निवडून आलेले सदस्य. त्यानंतर 2 राज्य विधानसभेतील निवडून आलेले सदस्य, म्हणजे जेवढी राज्याची विधानसभा आहे, विधानसभाची सदस्य संख्या आहे, त्यामध्ये जे निवडून आलेले सदस्य आहे ते मतदान करतात. त्यानंतर 3 दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील निवडून आलेले सदस्य. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा एक गोष्ट, दोन्ही सभागृहातील निवडून आलेले, राज्य विधानसभेतील निवडून आलेले आणि दिल्ली आणि पाँडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे निवडून आलेले सदस्य म्हणतात. म्हणजेच यामध्ये पहा कोणत्याही सदनातील, म्हणजे कोणत्याही सदनातील, म्हणजेच राज्यसभेचं म्हणजेच केंद्राचं सदन असो, लोकसभा, राज्यसभा, त्यानंतर विधानसभा, विधान परिषद, तर या कोणत्याही सदनातील व दिल्ली व पाँडेचेरी किंवा पुदुचेरीचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कोणतेही नामनिर्देशित सदस्य, म्हणजेच नामनिर्देशित आणि निवडून आलेले, पहा निवडून याला काय म्हणतात, निर्वाचित सदस्य, आणि नामनिर्देशित म्हणजे ज्याचे नाव सुचवले गेलेले आहे असे नामनिर्देशित सदस्य. तर जे ज्याचे नाव सुचवले गेलेले आहे असे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. मग ते लोकसभेचे असो, राज्यसभेचे असो, विधानसभेचे असो किंवा विधान परिषदेचे असले तरी चालते, किंवा ते दिल्ली आणि पाँडेचेरीचे जरी नामनिर्देशित सदस्य असले तरी ते निवडणुकीत भाग घेत नाही. त्यानंतर पहा राष्ट्रपतीची निवडणूक, म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्याच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणामध्ये समानता असेल व राज्य व केंद्र यात समानता असेल असे घटनेत म्हणण्यात आलेले आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे जे निवडणुकीत जे मतदान केले जात असते त्यामध्ये काय आहे माहिती आहे का, राज्याचे प्रतिनिधीसुद्धा त्यामध्ये मतदान करते, म्हणजे राज्य विधानसभेचे निवडून आलेले, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे सुद्धा करते. तर यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्याच्या प्रतिनिधित्वामध्ये, प्रतिनिधित्वामध्ये म्हणजेच प्रमाणामध्ये, त्याची प्रमाण जे असते ते समान असते. म्हणजे प्रत्येक राज्याचे जे प्रतिनिधी आहे ते समान निवडले गेलेले आहे राज्यसभेतनी राज्याचे प्रतिनिधी. तर ते काय म्हणतात, प्रतिनिधित्वाच्या प्रमाणामध्ये समानता असेल व राज्य व केंद्र यात समानता असेल असे भारतीय राज्यघटनेत म्हणण्यात आलेले आहे. हे विद्यार्थी मित्रांनो आपण आज कलम 52, 53 आणि कलम 54 बद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचं आमचं लेसन जर का तुम्हाला आवडले असेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.